एसटीचा संप मिटण्याची चिन्ह दिसत नाहीत, त्यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा कामावर रुजू हवं, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी वारंवार सांगितले. त्यांनी कालसुद्धा याबाबत संकेत दिलेत, परंतु एसटीचा संप हा मिटत नाही, त्यामुळे प्रवाशांची मोठीच्या मोठी गैरसोय होते. खाजगी वाहनधारकांकडून त्यांची लूट केली जाते अक्षरशः. सोलापूर ते पुणे जाण्यासाठी जवळपास 1200, 1800, 2000 तोंडाला वाटेल ते भाडे घेतलं जातं आहे. एक दिलासादायक बाब म्हणजे काल सोलापूर आगारातून एक शिवशाही गेली जी स्वारगेटला गेली. आज शनिवारी सकाळी एक स्वारगेटला आणि तुळजापूरला दोन गाड्या गेल्या आहेत, त्यासाठी प्रायव्हेट असलेले ड्रायव्हर नेमले होते अशी माहिती एस टी विभागाकडनं देण्यात आली. एस टी कर्मचाऱ्यांनी जे पदरात पडले ते तरी घ्यावं आणि संप मिटवावा अशी मागणी एस टी कर्मचाऱ्यांच्या एका गटाकडनं होते, परंतु त्याला तितकासा प्रतिसाद मिळत नाही. न्यायालयाने सुद्धा एस टीने संप मिटवावा असे सांगितलं आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एस टीचा उल्लेख हा अत्यावश्यक सेवेमध्ये करण्यात आलेला आहे. याकडे एस टी कर्मचारी कशा पद्धतीने पाहतात हा भाग औत्सुक्याचा ठरणार आहे. आमची एकच मागणी आहे की आमचं रात्री जसं विलीनीकरण व्हावं. मला पण आमचा परिवार आहे, आमच्या परिवाराची आम्हाला काळजी आहे. आमचा परिवार म्हणजे फार मोठा आहे. आमच्या परिवारमध्ये आत्तापर्यंत 45 कर्मचारी शहीद झालेले आहेत. आता कालचा 46 कर्मचारी शहीद झालेला. त्यांचा तरी कर्मचाऱ्यांचा तरी त्यांनी सरकारने थोडा तरी विचार करावा. आमच्या घराबाऱ्यांचा, लेकरा बाळांचा, मुला बाळांचा त्यांनी विचार केला पाहिजे सरकारने. सरकारला आमची एकच मागणी आहे की आमचा थोडाफार विचार सरकारने घ्यावा. की आम्ही रात्रंदिवस इथं 8 तास काम करतो, रात्रंदिवस आम्ही त्या आंदोलनात बसतो. आमच्या घरादारांकडे लक्ष नाही आहे ह्या आंदोलनात बसून. आमचं गुजरात म्हणजे आमच्या स्वतःच्या परिवाराकडे आमच्या ह्या आंदोलनासाठी लक्ष नाही आहे. प्रथम सर, मी NHRN न्यूज चॅनलचं अतिशय आभारी आहे की आमच्या आंदोलनाचं आपण कव्हरेज करण्यासाठी आता आमच्या आंदोलनस्थळी आलेले आहेत. तरी मी सर्व आमच्या दुकोट्यामध्ये कर्मचाऱ्याच्या वतीनं आपलं आभार मानतो सर. तर हा जवळपास 35 दिवस झालं हा आमचा महाराष्ट्रामध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये 250 डेपो आणि विभागीय कार्यशाळा, सर्व कार्यालय या ठिकाणी हा दुकोटा चालू आहे. सर, या दुकोट्यामागं जवळपास या प्रशासनाच्या किंवा अल्पवेतनाच्या याला कंटाळून जवळपास 40 ते 45 आमच्या सहकारी बांधवांनी, कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. याचा निषेध म्हणून आम्ही हा दुकोटा पाळत आहोत. याची दखल प्रशासन जवळपास आज 35 दिवस झाले वेगवेगळ्या मार्गातून कुठल्या तर तडजोडी काढून काय करून हे सगळं मिटवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु आम्हाला पूर्ण हे एसटी प्रशासन आणि कर्मचारी हे राज्य शासनामध्ये विलीन करण्यासाठी आम्ही हा सर्व दुखवटा पाळलेला आहे. तरी त्याची पूर्ण शासनाने दखल अजून घेतलेली नाही. तरी वेगवेगळ्या अंतर्गत माध्यमातून शासन कर्मचाऱ्यावर कारवाई करत आहेत, कुठं निलंबन कर, कुठं सस्पेंड कर. आणि आताप्रमाणे काल परिवहन मंत्र्यांनी सांगितलं की या कर्मचाऱ्यांना मेस्मा लावणार आहेत. तरी आपल्या माध्यमातून एवढं सांगतो की ही जी महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे एसटी, त्याचं पूर्ण जे संतुलन आहे ही पूर्ण बिघडलेलं आहे. तर याची पूर्ण जबाबदारी ही पूर्ण परिवहन मंत्री आणि प्रशासनाची आहे. तरी याला पूर्ण जबाबदारी स्वीकारून येणे की एसटीचं विलीनीकरण राज्य शासनात करून हे सर्वांचे प्रश्न मार्गी लावावेत, हीच आपल्या माध्यमातून प्रशासनाला आमची विनंती आहे.